नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो असणारच, कारण तुमच्यासाठी तुमचा जेपी पुन्हा घेऊन आलेला आहे. आपला बीपी म्हणजे बिस्किट पुडा शो. तर मित्रांनो, चला आज चिंग्या आणि चिंगीचं का नाही एक वेगळंच काहीतरी गणित चाललंय. तर त्यांची गणित सुट्ट्यात का नाही ही बघायचं आहोत. तर नुसतं कस जीवाच पाणी पाणी व्हायला लागले. आली 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 इकडे. काय रे, रोज तुम्हाला असंच लपून बघतोस का? नाही नाही, तुझ्यात काय असाय लपून बघाय? अय, माझ्या माग पोरांची लाईन लागते. तर कमी दर्जाच्या वस्तू माग भिकाऱ्यांची गर्दी असणारच की? म्हणजे तू माझं प्रेम नाही करत? मग जाऊ दे, मी तेरामेलाच होऊ म्हणते. तेरामेला? हा, काय ग तेरामेत? एकदा पिंकीनं त्याला व्हॉट्सअपला हाय पाठवलं आणि तिनं विचारलं काय चालू आहे, तर ह्यो काय म्हणला माहितीये का? दोन टुपा, एक फॅन, एक मोबाईल आणि दुसरं म्हणजे तू. काय? अग हो, तर तिनं डायरेक्ट त्याला ब्लॉकच केला. त्याला वमाना निघाली वे. मग काय? जाऊ दे, त्या समयालाच हो म्हणते. माझ्या मागे लागलाय तो समय. अग त्यो तर सारखा दुकानावर साबण येते कधी असतो. 5 रुपये मी विमलो गले गले ग चले जाता. काय गळत आणि काय चालतं त्याची त्यालाच माहिती. तो तरी काम धंदा करतो, तू मग वडीसारखा हिंडत असतो. म्हशीसारखी इकडे तिकडे नुसती तोंड खुपसत असते. कधी रम्या कधी सम्या आणि आता म्हणशील गाण्या. तो गाण्या नको ग बाई. एक दिवस मास्तरांनी त्याला सांगितलं निकालावर आईची सही घेऊन ये. आणि मास्तरांनी विचारलं तुझ्या आईचं नाव काय, तर तो म्हणला जलेबी. बापाचं नाव गुलाब. त्यांना सगळे घरी गुलाबजामून. गुलाबजामून तुला जमतो. तुझं तर नाव काय ठेवलं माहितीये का? काजू कतली. काजू कतली? अय्या खरंच, मी काजू कतली सारखी गोड आहे. घेते काजू कतली सारखी गोड आहे अशी फुगलेली वाटते काजू कतली. चिंग्या काय पण बोलू नकोस, तुझं माझ्या प्रेम आहे का नाही ते सांग. आणि हे असं रोज तुझं लपून लपून बघणं मला नाही आवडत. काय ते डायरेक्ट समोर असं. तुम्हाला समोर समोर जाऊनर वय काय? अग म्हणजे असं प्रेम प्रेम. हा मग तसं पण मी आज ठरवले, आज कुणाला कुणाला तरी प्रपोज करायचं. आणि जर मी तुला आय लव्ह यू म्हणालीस तर आनंदाने मी मरणच जाईन. मग जाऊ दे, नाही म्हणत मग तुला मी आय लव्ह यू दिले आपली. अग तसं नाही ग, तर सांगता तुम्हाला लय आवडती. खरंच? हो ठीक आहे, आय लव्ह यू. खरंच खरंच मी तुला आय लव्ह यू म्हणाले. काय करू सुचनाच. एक काम कर, माझ्या मोबाईल ला रिचार्ज कर. काय? हा मग तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत बाई, तुझं माझ्या प्रेमच नाही. अगं तसं नाही, थांब करू तू काहीतरी. हा हॅलो सम्या. हा चिंगी मला हो म्हणाली. हा पण तिला फोनवर बोलायचं या. ते काम कर की रिचार्ज मार किती आवडत तिला. तुला हो म्हणली? हो. अरे मागच्या महिन्यात मला पण हो म्हणली होती. मी तिचा रिचार्ज केलता तो रिचार्ज संपला. असं तीच कोणाला तरी बकरा बनवते आणि रिचार्ज करून घेते. मग महिनाभर आपला नंबर ब्लॉक. काय? हो बघ बाबा, तुला बकरा बनायचंय का? नाही 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 नाही. ए ऐक ना, माझं काय तुझ्यावर प्रेम नाही. तुला पुन्हा करायचंय त्याच्यावर कर, पण मला मोकळा कर भया. तर मित्रांनो, यांचं कधी संपायचं नाही आणि आपण आपल्या सेलिब्रिटी लोकांसोबत बोलल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग आता त्यांच्याशी जरा गप्पा मारू. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत संगीतकार सचिन अवघडे सर. सर, बीपी शो मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर सर, तुमच्या स्ट्रगल बद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. सर्वप्रथम म्हणजे मला इथं इन्व्हाइट केलं आणि बीपी शो म्हणजे बिस्किट पुडा या शोच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि मॅडमने जसं मला प्रश्न केला की स्ट्रगल बद्दल काय सांगणार, स्ट्रगल असा होता की त्यामध्ये कधी दुःख होतं कधी सुख देखील मिळालं, परंतु
मला सांगा आवडेल की मला जेवढे वाईट लोक मिळाले तेवढेच चांगले लोकही मिळाले. असं नाही की एखाद्या नवीन कलाकाराला स्ट्रगल म्हटले की खूप इथं त्रास आहे किंवा काय, असं नाही. आणि जर असं असलं असतं तर इंडस्ट्रीमध्ये कुठलाच कलाकार घडला नसता. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे. माझी पहिली फिल्म व माझं सिरियलचं पहिलं टायटल जरी ते आले नाही परंतु माझ्याकडे तो बॅकअप राहिला आणि माझा तो प्रोफाईल झाला की मी डिरेक्टर प्रोड्युसरला तो ऐकू शकलो आणि तेच गाणे मी ऐकून सिरियलचं टायटल सॉन्ग माझ्या फिल्मचं ते आले नाही त्याचं दुःख नाही वाटलं, परंतु मला एक कॉन्फिडन्स आलं की माझ्याकडे काहीतरी आहे. तर सर तुमचे खूप सारे गाणे गाजलेले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गाणे गाजले त्याचा आनंद आहे. मलाही वाटायचं की माझं गाणं डीजे वर वाजवं, आपलं काहीतरी हिट असावं. आपण आतापर्यंत जे गाणे ऐकत आलोय सर्वांचे, आम्ही शो मध्ये देखील गात होतो, त्यावेळेस सुद्धा असं वाटायचं की आपण सर्वांचे गातोय. आज लेजंड सिंगर आहेत, लेजंड म्युझिक डायरेक्टर आहे, त्यांचे कसे गाणे वाजतात. मला स्वतःलाही वाटायचं की माझंही गाणं वाजवं आणि स्वतःच असं. तर मग खिशात असेल म्हणजे हे अल्बमचं गाणे हिट झालं आणि हेच गाणं ऐकून मला फिल्म मिळाली. त्या फिल्मचं नाव होतं छत्रपती शासन. त्या फिल्म मध्ये चार गाणे होते परंतु माझ्याकडे अल्बमचं इतकं काम होतं, बऱ्याच कंपनीचे बऱ्याच प्रायव्हेट गाणे माझ्याकडे खूप काम होतो. कारण की गाणं गाजल्यानंतर त्या आर्टिस्टला वर्षभर खूप बिझी असतो, त्यामुळे मला काही जास्त वेळ देता नाही आला. परंतु मला एक गाणं मिळालं आणि आनंद आहे कुशल मित्र सरांचा की त्यांनी एक गाणं गायलं पण माझ्यावर विश्वास ठेवला. कारण की चार गाणे दिले पण मला त्यांना वेळ देता आला नाही, बाकीचे पुढचे गाणे देता नाही आले. आणि वाढीव दिसताय राव ह्या गाण्याचा जन्म असं झाला की मी याच्यापूर्वी एका फिल्मसाठी ते त्या फिल्मचं मी आता नाव नाही सांगत, ते माझे मित्रच आहेत आणि ती टीम देखील आपल्या ओळखीचे आहे, त्यांना ते गाणं आवडलं नाही. परंतु मला आणि माझे गीतकार दीपक गायकवाड जे मित्र, आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता हा आता चला आपण एक गाणं करून ठेवले डेमो लेवलला, ह्याचा पुढं काहीतरी फायदा होईल. आणि दीपक सरांनी मला सांगितलं हे गाणं द्यायचं तर आपण फिल्म मध्येच द्यायचं. तर मग योग असा आला, ते कुशल मित्र सर आले ऑफिसमध्ये आले माझ्या आणि ऑफिसमध्ये माझे म्युझिक बँक ते ऐकत होते. म्हटले नवीन तर आपण ऐकूया कंपोजिशन पण तुम्ही आधी काय केले. मग त्यांनी ते सेकंड नंबरलाच होतं ते वाढीव दिसतं गाणं ऐकलं कॅची वाटतं हे गाणं, हे तुम्ही कोणाला द्यायचं नाही, हे गाणं ते फायनल आहे. म्हटलं सर पुढचे गाणे नाही 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 हे गाणं सिलेक्ट आहे, आपण पुढचे गाणे बघूया. आणि त्यांनी असं ऍडव्हान्स देऊन ते गेले. अजिबात आम्ही त्यामध्ये असं हे केलं नाही की मला इतके पैसे मिळेल किंवा काय, आमचं फक्त एक पॅशन होतं की हे गाणं गाजवायचंय. कारण की आम्हाला जर समोरच्या व्यक्तीने हे गाणं रिजेक्ट केलेलं होतं ते सगळं लक्षात होतं, काही झालं तर हे गाणं हिट करा वाजलंच पाहिजे. माझं मी स्वतःला इतकं भाग्यवंत समजतो की माझ्या आयुष्यामध्ये की खूप कमी वेळामध्ये हे गाणं हिट झालेलं आहे. 17 जणी तरी 8 महिन्यानंतर हिट झालं, डीजे वाजलं, तमाशा लोकधारा वगैरे ऑर्केस्ट्रात वाजलं. परंतु हे गाणं त्यावेळेस टिकटॉक खूप फॉर्मलं होतं, 8 दिवसामध्ये ते गाणं हिट झालं की मी स्वतःला भाग्यवंत समजतो की एवढ्या कमी काळात माझं तर गाणं कुठलं हिट नव्हतं. ते गाण्याने असं भरपूर यश दिलं. तर सर तुम्ही आताच बोलले की मी ते सॉन्ग केले मागे लागतील 17 जणी, तर खरंच म्हणजे असं मागे लागल्या तर कोणी? नाही 17 जणी तर मागे नाही लागल्या. मग किती लागले? परंतु प्रोड्युसर नक्कीच मागे लागले की अशा टाईप गाणं पाहिजे. म्हटलं बघा आता अशा टाइप ही गाणं देऊ शकत नाही आणि ह्याच्या खालीही देऊ शकत नाही, एक तर गेलं तर ह्याच्यावरती देईल, ह्याच्यापेक्षा चांगलं हिट देईल मी. परंतु 17 जणी हे गाणं होऊन गेलेलं आहे, आमच्या हातात एक मॅजिक झालेलं आहे. ते लोकांना आवडलं म्हणजे मॅजिकच आहे. कारण की हजारो लाखो गाणे करोडो होतात परंतु त्यातलं एक गाणं हिट होतं आणि ते आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो की असं एक चांगली कलाकृती आमच्या टीम कडून घडली की बापू पवार, सचिन आवघडे, राखी सवरे, निर्माते त्याचे सुभाष परदेशी सर, यांचं कॉम्बिनेशन होऊन एक हिट सॉन्ग झालं. त्याबद्दल मी प्रेक्षक मायबाबांचा खूप खूप आभार आहे आणि मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो की माझ्या गाण्याला इतकं मोठं त्यांनी ब्लॉकबस्टर हिट केलं. तसं तुमचं मुंबईला भरपूर येणं जाणं म्हणजे भरपूर होत असेल कामानिमित्त वगैरे म्हणा कसं काही पण, तर तुम्ही कधी असं हॉटेलवर राहिलेत तिथल्या काही गोष्टी तुम्ही आणल्यात असं झालंय का? आम्ही मुंबईला गेलो हॉटेलमध्ये आम्ही राहतो, तिकडं काम करतो, नवीन नवीन विचार करतो गाण्यांवरती. आणि तिकडनं तुम्ही म्हणता की काय आणलं का, तिकडनं काय आणलं तर नाही पण अनुभव नक्की आणलाय की आपण घर सोडल्यानंतर ना मुंबईला गेल्यानंतर सिरियसली आपण आपल्या कामावर फोकस केलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. कारण की आपण आपली फॅमिली सोडून येतोय इथं इतक्या लांब, बाकी आपण काहीच करत नाही, आपण इथं आलोय कशासाठी, ह्याचं भान आणि ह्याचा विचार ठेवून आम्ही पूर्णपणे फोकस देऊन आम्ही कामावर लक्ष देऊन आम्ही काम करतोय आणि ते प्रेक्षक मायबापांना आवडते. तर सर तुम्ही गाण्यासाठी फिमेल सिंगर घेतात, तर तुम्ही त्यांचा आवाज बघून घेतात की म्हणजे लुकिंग बघून घेतात की अजून काय बघून घेतात?
तर आम्ही तुमचा जो प्रश्न होता सिंगरचा वॉइस बघता का त्यांचे लुक्स बघता, कारण की बघा आम्ही तर बॅक स्टेज काम करतो, कारण की आम्ही काय हिरो नाही किंवा काय नाही की आम्ही स्क्रीनवर जास्त नसतो, कारण की आम्ही बॅक स्टेज काम आहे, आमचं टेक्निकली काम आहे परंतु क्रिएटिव्ह काम आहे, आम्ही आवाजच पाहतो. परंतु त्यातले आणखीन जर ती स्टेज परफॉर्मन्स करत असेल तर त्याचा एक फायदा होतो की आपण जे काही गाणं आपण त्यांच्याकडे गाऊन घेतोय ते त्यांच्या स्टेज मध्ये ते परफॉर्म करतात आणि ते नक्कीच ते गाणं पोहोचायला मदत होते. त्यामुळे स्टेज परफॉर्मन्स जर असेल तिच्याकडे तर वेल एन्ड गुड. तर सर असं तुम्ही भरपूर काम केले तर त्यातलं तुम्हाला कोणी वाढीव दिसलं का? किस्सा असा आहे की वाढीव निर्माते मिळाले, वाढीव गायकी मिळाली, परंतु आता काम करून इतका अनुभव झालेला आहे की 20 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे, 5 वर्ष मी ऑर्केस्ट्रा सिंगिंग करत होतो ऍज अ सिंगर अँकर म्हणून, हॉटेलमध्ये स्टेज परफॉर्मन्स करत होतो, थिएटरमध्ये, आणि 15 वर्ष तर मला रेकॉर्डिंग फील्डमध्ये झालेले आहे कम्प्लीट. त्यामुळे मला आता ह्या लोकांना फेस करायची सवय झाली आणि किती वाढीव जरी आला तरी पण आम्ही वाढीवचे मालक आहोत, कारण की वाढीव दिसताय ना या गाण्या आम्ही क्रिएट केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ती सवय, वाढीवला वाढीव पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो आणि चांगल्याला चांगल्या पद्धतीने करतो. आणि आमचे तर प्रयत्न हेच असतात की चांगलं म्युझिक घ्या, इज्जत द्या आणि इज्जत घ्या. तर सर तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं, असंच आमच्या भेटीला सारखं सारखं येत जा आणि बीपी शो तर्फे तुमचे आभार. थँक्यू, धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू, मलाही तुमच्याशी बोलून फार आनंद वाटला आणि तुमच्या सर्व टीमचे मी आभार मानतो की ज्यांनी एवढ्या छान अशा पद्धतीने बीपी शो मीन्स बिस्किट पुडा एवढी छान टायटल असं त्यांनी निर्माण केलं आणि चेतन सांगड्यांचे मी खरंच मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि त्यांच्या पूर्ण क्रिएटिव्ह टीमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. कसा वाटला मित्रांनो आजचा एपिसोड? मी तर खूप एन्जॉय केला, तुम्ही देखील केला असाल आपल्या बीपी शो मार्फत. तर मित्रांनो कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जसं आमच्यावर प्रेम करत राहताय ना तसं कायमस्वरूपी करत राहा, माझ्यावरही करा आणि आमच्या बीपीवाल्या बीपीवर बी करा म्हणजे बिस्किट पुढा शोवर देखील करा.